बेळगाव पणजी महामार्गावरील खानापूर शहरालगत मलप्रभा नदीवरील नवीन पुलाच्या दुतर्फा असलेला संरक्षण कठडा जीर्ण झाल्याने तो दिवसेंदिवस निकामी होत चालल्याने या ठिकाणी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे यामुळे शालेय या विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांना पुलावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे याकरिता पुलावरील कठड्याची महामार्ग प्राधिकरणाने दखल घेऊन त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे बेळगाव पणजी महामार्गावरील मलप्रभेवरील सदर पूल एकोणीसशे त्रेसष्ट साली बांधण्यात आले पूर्वीच्या जुन्या पुलावरील महामार्गाला बायपास रस्ता म्हणून सध्या शहरातून जाणारा महामार्ग काढण्यात आला पण गेल्या पन्नास वर्षात सदर शहरांतर्गत महामार्ग परिसरात शहर वस्ती वाढल्याने या रस्त्यावरून मोठी गर्दी झाली आहे मलप्रभेवर जवळपास दोनशे मीटर लांबीचा हा पूल आता पंचावन्न वर्षाचा झाला आहे त्यामुळे या पुलावर दुतर्फा बांधण्यात आलेला संरक्षण कठडा कमकुवत झाला आहे सिमेंटच्या खांबाच्या आधारावर लोखंडी पाईप घालून कठड्याची निर्मिती करण्यात आली आहे पण सदर पाईप आता गंजून पुलावर अनेक ठिकाणी कठडा निकामी झाला आहे तर ठिकठिकाणी पूर्णतः कठडा तुटून पडल्याने धोक्याची घंटा निर्माण झाली आहे सदर कठड्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात लवकर यावी अशी मागणी नागरिक व विद्यार्थ्यांमधून होत आहे व मी दररोज या रस्त्यावरून ये जा करतो शाळेसाठी व दररोज पाणी साचले जातो व वाहन जोराने येत असल्यामुळे ते पाणी आमच्या अंगावर शिरते व त्यामुळे आम्हालाही त्रास होतो व आम्हाला जाण्याचाही त्रास होतो व त्यामुळे सरकारने या कुल ब्रिजचा कटडा बांधून द्यावा अशी विनंती आहे मी रुमिवडून येते इथून रोज चालत जाते पण ह्या पाणी ह्या ब्रिजवरती पाणी साधतं त्यामुळे येणाऱ्या प्रॉब्लेम होतो मी इथं श्री स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये शिकत आहे इथं दररोज येतात आम्हाला प्रॉब्लेम होता इथं तिथं पाणी साधत या ब्रिजमध्ये आणि बाजूला सगळं ब्रिज हे मोडलेलंच आहे लवकरात लवकर दुरुस्ती करण्यासाठी होते सदर पूल नदीच्या तळापासून जवळपास ऐंशी फूट उंचीचा आहे त्यातच पुलाची रुंदी फारच कमी असल्याने महामार्गावरून दोन्ही बाजूने येणाऱ्या सुसाट वाहनांच्या गर्दीमुळे शालेय विद्यार्थी व पादचाऱ्यांना या तुटलेल्या कठड्याच्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन चालावे लागते हा खानापूर शहराजवळ असलेला मलप्रवाह नदीवरील हा ब्रिज आहे ब्रिजच्या दुरुस्तीचं काम कोणत्याही प्रकारे हाती घेण्यात आले नाही या ब्रिजचे दोन्ही कठडे जे आहेत ते पूर्णतः निकामी झालेले आहेत आणि निकामी झाल्यामुळे या ठिकाणी वाह पादचाऱ्यांची मात्र संख्या अधिक असल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे शिवाय या ब्रिजवर वारंवार पावसाळ्यात पाणी थांबत असल्याकारणानं शाळकरी मुलांना याचा मोठा त्रास होत आहे काही वेळेला तर या ठिकाणी अपघाताला निमंत्रणच होत आहे या ठिकाणी अनेक लोक या कठड्या तुटल्या कारणानं या ठिकाणाहून उडी टाकून आत्महत्या करण्याचे प्रकार देखील या दोन वर्षामध्ये घडलेले आहेत तेव्हा या ब्रिजची निर्मिती आणि या कठड्याची निर्मिती होणे फार काळाची गरज आहे पूर्णतः गंजलेले कटडे आणि या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खाता असू देत किंवा प्राधिकरण असू देत किंवा नगरपंचायत असू दे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी लक्ष देत नसल्या या फ्रीजची दयनीय अवस्था झाली आहे याची तातडीनं दुरुस्ती करून ह्या ब्रिज दुरुस्ती करणं फार काळाची गरज गरज आहे कॅमेरामॅन विजय निंबाळकरसह मी पिराजी कुराडे तरुण भारत सोशल मीडिया टीम खानापूर सब्स्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा इयर्स आयकॉन वर क्लिक कराय डॉक्टर मल्टी स्पेशालिटी होमिओपॅथी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स मेंटल डिसऑर्डर्स गॅस्ट्रिक डिसऑर्डर्स ऑल टाइप्स ऑफ अर्थ्रायटिस फिमेल डिसऑर्डर्स चाइल्डहुड डिजिजेस रिमॅटॉइड अर्थ्रायटिस क्लिनिक ओबेसिटी क्लिनिक एलर्जी क्लिनिक